संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, प्रतीक्षा संपलेली आहे. महाज्योतीमार्फत मोफत टॅब योजना, सोबत जेईई नीट आणि एमएसटी सीईटी प्रशिक्षण आणि दररोज 6 GB इंटरनेट अशी एकत्रित योजना सुरू झाली आहे. नवीन ऑप्शन देखील पोर्टलवर उपलब्ध झाला आहे. तर अशा प्रकारे सर्वप्रथम परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सर्वप्रथम या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया. यामध्ये जेईई नीट एमएसटी सीईटी यासाठीचं मोफत प्रशिक्षण असेल. याद्वारे मोफत टॅब येथे पाहू शकता की याच परिपत्रकामध्ये मोफत टॅब व 6 GB दररोज इंटरनेट डेटा या योजनेतून पुरवण्यात येईल. तर या योजनेकरता आवश्यक पात्रता आपण पाहूया. तर यामध्ये विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यातील असावा, तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असणे गरजेचं आहे. 2024 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभ करता पात्र राहतील. तर ही महत्वाची नोटीस आहे. तर यावर्षी जे 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत असेच विद्यार्थी या योजनेकरता पात्र असणार आहेत. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे. म्हणजेच इयत्ता 11वी मध्ये विज्ञान शाखेत तुम्ही प्रवेश घेतलेला असावात. या संदर्भात तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावी लागणार आहे. तर यामध्ये विद्यार्थ्याची निवड ही त्याच्या 10वीच्या परीक्षेत प्राप्त गुणांची टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण यानुसार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 10वीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहेत. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता किमान 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. तर ही महत्वाची अट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे. तर विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यानुसार ठरवण्यात येणार आहे. तर यामध्ये डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत या संदर्भात माहिती घेऊया. तर आधार कार्ड पुढील आणि मागील बाजू सहित लागणार आहे. रहिवासी दाखला म्हणजेच डोमा सेल प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजेच 31 मार्च 2025 पर्यंत वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुम्हाला जोडावे लागणार आहे. त्याचबरोबर 10वीची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा बोनाफाईड सर्टिफिकेट ओरिजिनल तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे. दिव्यांग असल्यास दाखला, अनाथ असल्यास संबंधित दाखला तुम्हाला लागणार आहे. तर अशा प्रकारे ही कागदपत्र आहे. तर लक्षात घ्या, योजनेचा लाभ पुढील प्रमाणे आरक्षणानुसार देण्यात येणार आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे समांतर आरक्षणानुसार 30% महिलांसाठी जागा आहे, दिव्यांगांसाठी 4%, अनाथांसाठी 1%. तर अशा प्रकारे हे परिपत्रक आहे. तर यामध्ये योजनेच्या लाभासाठीची पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे या संदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. आणि अशा प्रकारे सहजचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, लिंक देखील देण्यात आली आहे. तर सहजचा अर्ज कसा करायचा या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल. तर सहजचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै पर्यंत आहे. त्यामुळे सहजचा अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा. तर लक्षात घ्या, अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर डिटेल व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल. त्यामुळे ही आनंदाची बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा.